आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. समोर बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. टॅक्स वाचवण्यासाठी खोटी पावती दिली तर गमावी लागू शकते. नोकरी पाहणी नियम काय सांगतो. सन 2023-24 ITR दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. तुम्ही अजूनही ITR भरले नसल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. अनेक वेळा आपण काही अतिरिक्त कागदपत्रे वापरता येतात तर काय कर बचावासाठी आवश्यक असतात. घर भाड्याच्या पावत्याशी घरोघरजावरील अतिरिक्त दावे देण्याबाबत खोटे दावे यांचा समावेश आहे. बरेच टॅक्स पेयर्स अधिक परतावा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्यासाठी सल्ला देतात, पण ही हुशारी तुमच्यासाठी अडचणीचं कारण बनू शकते. पगारदार करदात्यांना आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आतापर्यंत करदात्यांना खोट्या पावत्या देणे सोपे होते, पण आता महसूल विभागाने ITR तपासण्यासाठी सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहेत. त्यामुळे बनावट कागदपत्रे देणाऱ्या करदात्यांना सापडणे सोपे झाले आहे. आयकर विभागाने करदात्यांना नोटीस पाठवली आहे की त्यांना करमाफीसाठीचे कागदपत्र मागविण्यात आलेले आहे. या नोटीसमध्ये घरभाड्याच्या पावत्या अधिकृत कर्तव्य पार पाडण्यासाठी मदतनीसांची नियुक्ती आणि गृहकर्जावरील व्याज यांच्याशी संबंधित आहे. या नोटीसमध्ये मूल्यांकन वर्ष 2022-23 संबंधित आहे. ITR कायद्याच्या कलम 133 अंतर्गत या नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. इन्कम टॅक्स कायदा हा कर मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्याला विशिष्ट कालावधीत केलेल्या व्यवहाराचे काही तपशील मागवण्याचा अधिकार आहे. पगारदार करदात्यांना ITR कायद्याच्या कलम 10-13 अंतर्गत घरभाड्यावर कर लाभ देखील मिळतो. वार्षिक 1,00,000 रुपयांपर्यंतच्या भाड्यासाठी घरमालकांचा पॅन उघडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लोक नातेवाईकांच्या नावाची घरभाड्याची खोट्या पावत्याची मनवतात. विभागाने सांगितले आहे की किंवा नोकरीच्या वेळेत असल्यास तरी काही लोक स्वतःच्या घराचा वापर करून भाड्याची स्लिप बनवतात, परंतु संगणकाच्या तपासणीतून कोणत्याही व्यक्तीचा डेटा सुरक्षित राहिला नाही. आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवू शकते. हे अर्थात वापरकर्त्यांच्या बनावट भाड्यांची स्लिपमुळे समस्या उद्भवू शकतात. एक अहवालाच्या अनुसार आयकर विभागाने त्यांच्या करदात्यांची पडताळणीसाठी 360 डिग्री प्रोफाइलिंग वापरत आहे. डेटा मायनिंग आणि विश्लेषणासाठी हे तेथे उपयुक्त आहे. CBDT केंद्रीय कृती अनुसार क्षेत्रीय करचारा वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना सर्वात उत्तम मदत केली जाऊ शकते. या प्रकारच्या फसवणुकीत सहकरदात्यांना कर भरण्यात मदत करणारे लोकही समाविष्ट आहेत. त्यामुळे वैयक्तिक करदात्यांना आपल्या ITR अर्ज भरताना अधिक सावधानी घ्यावी लागते आणि बरोबर माहिती देणे आवश्यक आहे. यामध्ये अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. अनेक नोकरीधारकांचे उद्योगांचे आपल्या प्रश्नाचे ध्यान घेता त्यांचे समर्थन देतात.